मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकावर मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचं काम पूर्णत्वास आलंय, मात्र या पुलावरून सध्या वाद पेटलाय. हा पूल करी रोड पश्चिमेला जिथे उतरतो तिथल्या स्थानिकांनी याला आक्षेप घेतलाय. एल्फिस्टन स्थानक दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं पादचारी पुलांची कामं तातडीनं पूर्ण करायला सुरुवात केली आहे. करी रोड इथंही स्थानकाच्या मध्यमार्गी एका पुलाचं काम पूर्ण होत आलंय. हा पूल पश्चिमेला महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानात उतरतो, त्याला स्थानिकांनी आक्षेप घेतलाय. आधी हा पूल दुसरीकडे उतरत होता, मात्र पादचारी पुला शेजारी एक कंपनी आणि एका बांधकाम व्यावसायिकाच्या दबावामुळे पूल उतरण्याचा मार्ग बदलला असा स्थानिकांचा दावा आहे. आता हे पार्किंग म्हणा, परत आता हे ब्रिजचं झालंय, माणसं येणार जाणार, इथं मुलांना खेळायला काहीही राहिलेलं नाही, शिल्लक आहे. तर त्याविषयीच आम्हाला सगळं करायचं आहे, व्यवस्था तर ती व्यवस्था करावी, हीच एक इच्छा आहे बस. रेल्वेच्या ब्रिजला आमचा विरोध नाहीये, पण रेल्वेचा ब्रिज जो मूळ डिमार्केशन झालं होतं त्याप्रमाणे तो बाहेर पडणं गरजेचं आहे, आणि तो ब्रिज इथे मैदानात उतरवल्यामुळे मुलांच्या खेळण्यावर बाधा आलेली आहे आणि त्याच्यामुळे अनधिकृत पार्किंग वाढत चाललेलं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की हे आमचं खेळायचं मैदान हे राहिलं पाहिजे, पण आज ह्या ब्रिज उतरल्यामुळे खेळ कसा राहिले तुम्हीच बघा. याच्यामध्ये फार मोठं काळंबेर आहे, फार मोठ्या लोकांची हितसंबंध जपली गेलेले आहेत, आणि ह्या ब्रिजला आमचा विरोध नाही ते नागरिकांनी पण सांगितलेलं आहे. आज इथे येण्याचं कारण एकच आहे की जिथे डिमार्केशन केलेलं असताना शासनाची नोटीस आली ना, कलेक्टरची नोटीस आमच्या आदरणीय कामगार नेते बिलारे साहेब यांच्याकडे आलेले असताना आयत्या वेळेला तुम्ही हे बदलताय. पादचारी पुलाच्या या वादात स्थानिक मनसे नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. पादचारी पूल झालाच पाहिजे, त्याला विरोध नाही, मात्र रहिवासी म्हणतायत त्याप्रमाणे पूल उतरण्याचा मार्ग का बदलला त्याचाही जाब विचारला पाहिजे असं मनसेनं म्हटलंय. अशी काही ऐतिहासिक मैदानं राहिलेली आहेत त्याच्यावर जर अतिक्रमण होणार असेल, मध्ये पार्किंगचं असेल, ब्रिजचं असेल, तर त्याला नागरिकांनी जर संताप व्यक्त केलेलाच आहे, पण नागरिकांच्या पाठीशी पक्ष म्हणून माननीय राज्यसभेची भूमिका म्हणून आम्ही ठामपणे उभं राहून ज्याच्या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही चोप दिल्याशिवाय राहणार नाही. हा जो रेल्वेचा ब्रिज होतोय, ब्रिज व्हायला कुणाचाही विरोध नाही आहे. ब्रिज झाला पाहिजे, कारण त्याबाजूच्या ब्रिजवर भयंकर गर्दी असते. हा ब्रिज झाला पाहिजे आमचंही डिमांड आहे, पण गंमत अशी आहे की जी डी पी प्लॅन जे बनलेलं आहे ते डी पी प्लॅन असं आहे की इकडून मागून असा ब्रिज जातोय, मैदानाशी त्याचा काही संबंध येत नाही. एकीकडे करी रोड पश्चिमेला उतरणाऱ्या पुलाला स्थानिकांनी आक्षेप नोंदवलाय, तर दुसरीकडे करी रोड पूर्व बाजूला उतरणारा लष्कर बांधत असलेल्या पुलाला देखील महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाचा फटका बसताना दिसतोय. त्यामुळे यातून तातडीनं मार्ग निघणं गरजेचं आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.